ジェイクレイ。नमस्कार मित्रांनो, जय एकविरा। मित्रांनो, आज आपण आलोत मच्छीला पुन्हा एकदा आपण मच्छीला आलोत आणि आपला तर नेहमीच काम आहे मच्छीला यायचं, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवायचे, हे आपलं नेहमीचंच काम आहे। पण आज आपण ज्या माणसासोबत आलोत नक्कीच तुम्ही त्याला सगळे ओळखता, ते आपण बघणारच आहोत पुढं कोणासोबत आलोत आपण ते। तर बघा, नजारा दिसते आपण कुठं आलोत। भारी आहे ना एकदम। इथं मच्छी करायला पण किती मजा येईल, मच्छीमारी करायला छान मजा येईल ना। तर बघू आपण, धंदा तर मस्त भारी भारी मोठ्या मच्छीचा धंदा आणला आहे। तर आल्यावर समजेल काय येते काय नाही। येतं मच्छी आपले येतं, म्हणजे आपण मच्छीला आलो म्हणजे आपल्याला काय ना काय भेटतच असतं। तर बघूया पुढं। आहेत, तुम्हाला माहिती आहे कोण आहे आपल्यासोबत, समजलंच थोड्या वेळातच। करू आपण लगेच सुरुवात, एक थोडासा उशीर आहे। बघा, ही टोपी एकविरायची आपली आगरी कोळी समाजाची आपली ओळख, ही आपली खरी ओळख आहे। आणि ही कधी विसरू नका की आपण आगरी कोळी आहेत। कुठेही गेलात तुम्ही हे टोपीवरून लगेच ओळखणार की माणूस हा 100% आगरी कोळी आहे। आणि ही गोष्ट आपण कधी विसरायला पाहिजे, आपली आपला समाज कसा मोठा होईल आणि आपल्या समाजाला कसं पुढं नेता येईल या गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे। मित्रांनो, आपल्या समाजाचा विचार केला तर म्हणजे आगरी कोळी समाजामध्ये फक्त कोळीच नाही तर आगरीसुद्धा, आगरी कोळी असे एकत्र मिळून भरपूर प्रकारची मच्छीमारी आणि म्हणजे विविध प्रकारचे धंदे करतात। तर नक्कीच आपण आपल्या समाजाचे व्यवसाय लोकांसमोर समाजासमोर पोचवावेत यासाठी आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि नक्कीच आपण प्रयत्न सफल करणारच आहोत। आपलं जे आपण काय करतो, आपल्या समाजातील लोक जी काय मेहनत करतात, ती समाजाला आणि पूर्ण जगाला आपण दाखवणारच आहोत। मार्केटमध्ये मच्छी वगैरे विकायला आपले जातात जेव्हा, आणि मच्छी घ्यायला येणारे असतात, नेहमी मच्छीचा असा भाव करत असतात। मित्रांनो, भाव करा तुम्ही, भाव करणं तुमचा अधिकार आहे। पण त्या भाव करण्याच्या पलीकडं त्या मच्छी पकडायला मेहनत, त्याला खर्च, भरपूर काही गोष्टी आहेत, त्याचा पण थोडासा विचार करा। आपण मॉलमध्ये जातो भाव करतो का? नाही ना। ज्या किमतीला जी वस्तू आहे तीच घेऊन येतो, भाव करता येत नाही। मग आपल्या समाजामध्ये जे आपली लोक एवढी मेहनत करून कावर कष्ट करून जी गोष्ट विकायला आणतात त्याचा आपण भाव का करत असतो? कृपया विचार करा। मी असं म्हणत नाही की तुम्ही भाव करणं हा तुमचा अधिकार आहे, पण जरा विचार करून करा, त्याची मेहनत बघा। बघा, हा आपण धंदा बनवलाय, हा धंदा आपण टाकणार आहोत। आणि हे बघा, यांना ओळखताय ना तुम्ही? नमस्कार। सगळे जण यांना ओळखत असतील। तर बघूया, तर कला दादा, आपण आता धंदा टाकणार आहोत, तर काय आपला काय मच्छी भेटू शकते याचा काय अंदाज आहे? आज मच्छी तुम्हाला मोठी मच्छी बघायला भेटेल। आणि जे काही धंदा टाकल्यानंतर जे काय आहे मिळायचं आहे ते आपल्या नशिबात मिळणारच आहे। बघा तुम्ही, आजची कला थोडी वेगळी आहे ना, आज मोठी मछलीसाठी आम्ही आलो आहोत। जे काय मिळायचं आहे ते आज एकविरायच्या हाताने काय आशीर्वादानं आम्हाला मिळेल, ही आमची पूर्ण आशा आहे। आपण आता आपला धंदा टाकायला सुरुवात करत आहोत। बघा, दिसतात टाकताना म्हणजे नाखवा। त्यांची एक टाकण्याची सुद्धा विशिष्ट पद्धत आहे। जेएनपीटी पोर्ट जीटी एनएसआर सिटी, इकडे जेएनपीटी, त्याच्यानंतर जीटी आहे, त्याच्यानंतर पीएसए।
चार कंपनी इथे आहेत, कंपनी भरपूर आहेत, फक्त ते नाव सेवा टर्मिनल म्हणून ओळखलं जातं की जगातलं दोन नंबरचं टर्मिनल आहे. दोन तीन प्रकारचा धंदा आहे. कलर माहित आहे, कलरफुल. पुन्हा एकदा आपलं आयलंड भेटलाय. आलो म्हणजे मच्छीला आपलं आयलंड भेटते. हा आयलंड तर खतरनाकच आहे, म्हणजे चारे बाजूला पाणी, त्याच्या साईडला कंपनी, जेएनपीटी पोर्ट, या साईडला नावागाव, तिकडं समोर बेलपाडा खाडी. अरे काय जबरदस्त, म्हणजे आपण शूटिंगसाठी आल्यानंतर आलो, व्ह्यू पण तसे एकदम जबरदस्त भेटतात ना, एकदम भारी. शूट करायला पण अशी मजा येते ना अशा ठिकाणी, छान भारी वाटते. ही आपली बोट. शिंगाली सुरुवातच झाली शिंगालीची डायरेक्ट. शिंगाले शिंगाल्या बघा कशा शिंगाळे येतात. सांचे पारा लान मार्तंड शोभे, दसा मावरा शोभे डोलीला. वा गोधीर, आपला गोधीर फेवरेट, आपला फेवरेट गोधीर शिंगाळी कडकडीत, मस्त ना कसा भाव आहे. जादू बघायला मिळेल आता समजलं ना कोण मच्छीमार आहे. जादूगर जादूगर आहे. बघा शिंगाळे बघा अशा मोठ्या आहेत, बघा शिंगाळे बघा. हे जादूगर जबरदस्त. काम पच्चे काम पच्चे. बाबा हे कसला मोठा आलाय शिंगाळा. बोंबील सदा यौमन आमचे गोली लोकांचा, बरकत येऊ दे धंद्याला. दोन घास सुखाच भेटतान गोवाय, तारुके तुझे या भक्ताला. तुझे भरवशा जीवन आमचा,
तुझ्या भक्तीचा अंगारा घेऊन जातावा मी कोणी सागराला. भय नाही वाटत आम्हाला बल कचरा कारण असा कचरा आला ना तर असं काढून आतमध्ये घ्यायचा आणि बाहेर गेल्यानंतर घरी गेल्यानंतर तो कुठेतरी कचरा कुंडीत वगैरे टाकायचा. ती मोठी आहे शिंगाली ती. ओ कसला शिंगाळा गोंबर. ए पटांगराची माल भूमी सिंगाली डोमा मावरा त्याचा ऐका नाही काम पच्चीस. हा मोठे मोठे शिंगाले आहेत मग केंड किती आहेत बघा. आपल्या फायद्याचा पण नाही केंड त्याचे शिंगाले वगैरे आले आहेत. कसं आहे शेवटी दर्यात माझा घरी भरोसा. रोजच भेटल असं काय नाही पण भेटलंय थोडंफार भेटलंय मोठ्या मोठ्या भेटल्यात शिंगाळ्या. जेवणाची सोय तर झाली बाकी बघू नंतर काय ते. चला मित्र निघायचं का. बघा ही आजची आपली मेहनत आहे की नाही जबरदस्त. आज आज लय मजा आली मच्छी पकडायला. नक्कीच ही व्हिडिओ आवडेल तुम्हाला सगळ्यांना आवडेल कारण आजची मच्छी पण आणि आजचे जे सीन होते ना सीन म्हणजे जबरदस्त होते. सकाळचं वातावरण होतं एकदम मस्त वातावरण. त्या वातावरणामध्ये टर्मिनलचे सीन होते मस्त एकदम होते. बघा शिंगाळ्या बघा.
चालाय ना काम 25. मित्रांनो, आवडली का आजची मच्छीमारी? आणि मच्छी आज एकदम जबरदस्त काम झालं. एवढी मच्छी आली ना आज, मजा आली, खरंच मजा आली. तुम्हाला सुद्धा जर व्हिडिओ बघायला मजा आली असेल ना, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नक्कीच असेच चांगले चांगले व्हिडिओ घेत नेहमीच येत राहतो, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका, असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील आणि ते मी नेहमीच घेऊन येणार आहे. तर जाऊया, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय.